नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन थ्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया घडामोडी। अल्पावधीतच संपूर्ण कोकणात व्यावसायिक शिक्षणाचे जाळे निर्माण करणाऱ्या रिगल एज्युकेशन सोसायटीतर्फे विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेला रिगल कोकण रत्न पुरस्कार देण्यात आला। या सोहळ्यासाठी विमुक्त घुमंत तथा अर्धघुमंत जनजाती विकास व कल्याण बोर्डचे अध्यक्ष दादा इदाते, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, लोकप्रिय आमदार शेखर निकम, रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजयराव शिर्के, संचालिका डॉक्टर सुमिता शिर्के, मामा महाजन प्रतिष्ठानचे दीपक महाजन आदी मान्यवर उपस्थित होते। सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काडदरे, उमाशंकर दाते, सुनील मोकल आणि माहेर या सामाजिक संस्थेचा रिगल कोकणरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। भगवान परशुराम देवाच्या पद्मस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीमध्ये चिपळूण सारख्या शहरामध्ये रिगल एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन झाली आणि आज हा ऐतिहासिक सोहळा की मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा होतो। आजच्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथी केंद्रीय पर्यटन मंत्री आदरणीय श्रीपादजी नाईक आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देणारे पितृतुल्य असं आदरणीय व्यक्तिमत्व माननीय आमचे दादा सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे यांचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय शेखरजी निकम साहेब, रिगल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व यशवंत शिक्षण संस्था भो या दोन्ही संस्थांची धुरा सांभाळणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे माननीय संजयराव शेखरकर, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या या ज्यांच्या रस्त्यात सत्कार सोहळा होतो ते सर्व सत्कार होती माननीय कॅटरे साहेब, दाते साहेब, त्यानंतर मोकल साहेब आणि गायकवाड मॅडम यांचं, त्याचबरोबर सर्व संस्थाचालक संस्थेचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील आलेले सर्व मान्यवर प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा रिगल एज्युकेशन सोसायटीतला ऐतिहासिक सोहळा हा सुवर्ण क्षण। रिगल एज्युकेशन सोसायटीची स्थापना 2007 मध्ये चिपळूण येथे झाली आणि 18 ऑगस्ट 2008 मध्ये पहिलं एसआयटीची महिला विद्यापीठाचं बीसीए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हे कॉलेज चिपळूण येथे सुरू झालं। पाठोपाठ श्रीगल कॉलेज महाड, श्रीगल कॉलेज कणकवली, श्रीगल कॉलेज लांजा, श्रीगल कॉलेज सोलापूर, श्रीगल कॉलेज कल्याण, श्रीगल कॉलेज तुंगासाई ही रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण व्यावसायिक कॉलेज संस्थेमार्फत चालवली जातात। आज सर्वांना सांगायला आनंद होतो की आज चिपळूण येथे रिगल कॉलेज चिपळूणच्या माध्यमातून एक छोटस रोपटं लावलं होतं आणि आज त्याच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रावर वाढत चाललेले आहे आणि हे सर्व सारं श्रेय की तुम्ही आमच्या संस्थेवर टाकलेला विश्वास आणि आशीर्वाद। खरं तर ज्या वेळेला कॉलेजची सुरुवात झाली त्यावेळेला स्वतः आदरणीय दादा आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते, प्रत्येक वेळेला
आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप हे आदरणीय दादा भेटत असतात. खर तर प्रिंगल कॉलेज सर्वांचं सर्वसामान्यांचं आम्ही म्हणतो, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावं आणि माफक फीमध्ये विद्यार्थ्यांना शिकता यावं, विद्यार्थी स्वावलंबी व्हावे हा उदात्त दृष्टिकोन ठेवून प्रिंगल एज्युकेशन सोसायटीची स्थापना चिपळूणमध्ये माननीय संजयराव शिर्के सर आणि मित्रमंडळ यांनी केली. आज स्त्रीगणच्या शाखेमध्ये वेगवेगळ्या कॉलेज महाविद्यालयामध्ये अनेक शाखा आहेत, त्यामधलं हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम असेल, फॅशन डिझाईन, नर्सिंग, आय टी आर, असे वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम जवळ 25 अभ्यासक्रम चालवले जातात आणि 2500 अधिक विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्यांना शिकवणारे कर्मचारी सुद्धा अतिशय मेहनत करत आहेत की रिगर कॉलेजमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा नक्कीच एक वेगळा त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास, आत्मनिर्भर व्हावा, स्वावलंबी व्हावा हा जो संस्थेचा उदात्त दृष्टिकोन होता हा साध्य ठरलेला आहे. कारण रिगर संस्थेने 100% प्लेसमेंट देऊन विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी दिलेल्या आहेत. देशातच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपले विद्यार्थी कार्यरत आहेत. प्रिंगल कॉलेज चिपळूण या ठिकाणी जवळजवळ 8.5 एकर मध्ये पूर्ण कॅम्पस आहे. त्याचबरोबर CBSE बोर्डाचं प्रिंगल पब्लिक स्कूल हे या ठिकाणी चालवलं जातं. प्रिंगल प्री स्कूल चिपळूण या ठिकाणी माध्यम शिर्के माध्यमिक कोणच्या माध्यमिक विद्यालय तो माध्यमिक विद्यालय दोनवली मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल गुरुमाळ त्या शाळा सुद्धा अगदी व्यवस्थित सरांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या सुरू आहेत. आज त्याप्रमाणे संस्थेचं शैक्षणिक कार्य आहे तसंच सामाजिक कार्यामध्ये सुद्धा संस्थेने खूप प्रगती केलेली आहे किंवा वाटचाल केलेली आहे. अगदी कॉलेजच्या म्हणजे संस्थेच्या सुरुवातीपासूनच जे म्हणून त्या प्लास्टिक निर्मूलन किंवा वृक्षारोपण किंवा बेरोजगारी त्या ज्या समाजामध्ये असलेल्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांसाठी एक खालीचा वाटा म्हणून स्त्रीमुळा त्या निर्मूलनासाठी लैंग वाजवा ही रॅली आम्ही चुकून या ठिकाणी काढली होती. त्याला सुद्धा प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळाला. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली. साक्षरता अभियान असेल किंवा आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी प्लास्टिक निर्मूलन आणि वृक्षारोपण यासाठी सुद्धा संस्था प्रयत्नशील असते. आज सगळ्यांना सांगण्यास अभिमान वाटतो की या संस्थेमध्ये या संस्थेच्या तर्फे विविध जे वचन गट आहेत समाजामध्ये कार्य करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना प्रबोधन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक आम्ही वचन गटांना मार्गदर्शन करतो की जेणेकरून महिला त्या स्वावलंबी सबळ व्हाव्यात हा एक उद्देश होता. त्याचबरोबर महिला दिनाचं औचित्य साधून महिलांचा आत्मविश्वास त्यांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून कॉलेज सुरुवातीपासूनच आम्ही या अशा कर्तव्यदार महिलांचा सत्कार हा नेहमीच करत असतो. त्याचबरोबर कोल्हापूर या ठिकाणी शिर्ये या गावामध्ये जे 2019 मध्ये जो प्रचंड महापूर कोल्हापूरला आला होता त्या ठिकाणी सुद्धा त्या शिर्ये गावामध्ये जाऊन तिथल्या तिथे नुकसानग्रस्त लोकांना आणि जीवनोपयोगी आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. त्याचबरोबर 2021 मध्ये चिपळूणमध्ये जो महाप्रलय आला त्यामध्ये सुद्धा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान व रिकर एज्युकेशन संस्थेच्या मार्फत घरांची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी संस्थेने प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा सुद्धा जवळजवळ 1000 किट आणि पूरग्रस्तांना वाटप केले. त्याचबरोबर आमचे मुसेसरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या इलेक्ट्रिक वस्तू बंद पडल्या त्या काळात चिखल डाळ वगैरे त्यामुळे नुकसान झालं होतं
केलेला आहे. असा एक समाज होते की काम आमच्या विद्यार्थी आणि संस्थेमार्फत केलेला आहे. त्याचबरोबर इतर काही शिबिरे आहेत, आरोग्य शिबिराचे अक्रांत हॉस्पिटल किंवा डॉक्टर आशीर्वाद सरते यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी वेगवेगळे कॅन्सरचं प्रबोधन होण्याचं, कॅन्सर कशामुळे होतो किंवा अवेअरनेससाठी सुद्धा आम्ही गावागावामध्ये धावून शिबिरे घेतलेली आहेत. हळदी कुंकूच्या माध्यमातून आपण महिलांना पंचक्रोशीतील महिलांना एकत्र करून भोग दवणवले सापरे त्या पंचक्रोशीतील महिलांबरोबर 500 महिला एकत्र आणून त्यांना प्रबोधन करण्याचं कार्य सुद्धा आम्ही संस्थेमार्फत करत आहोत. तसा पाहिलं तर आजचा हा जो सोहळा आहे तो सुद्धा त्याचंच एक वेगळं पण म्हणजे यावर्षीपासून रिगण कोकण रत्न 2022 हा आपल्या कोकणामध्ये, कारण कोकण हा आपल्या या आपण रत्नांची खाण म्हणतो, वेगवेगळी रत्न या कोकण भूमीमध्ये झालेली आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, विनोबा भावे किंवा असे बरेचसे लोकनेते आपल्या या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. आणि कोकणामध्ये सुद्धा ही तळागाळामध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेने काम करणारे व्यक्ती त्या संस्था आज आहे हे आमच्या लक्षात आलं की सरांचं माननीय सजगाव शिर्के सर यांनी ठरवलं की आपण त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी एक छोटासा कार्यक्रमाचं आयोजन करू. आणि खरं तर आजचा हा सोहळा म्हणजे एक ऐतिहासिक सोहळा, सुवर्ण अक्षराने आमच्या संस्थेच्या इतिहासामध्ये येण्यासारखाच आहे. कारण स्वतः नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यानंतर आपले दादा या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. मी संस्थेतर्फे या सत्कार मूर्ती नामदाते साहेब, काटारे साहेब, त्यानंतर मोकल साहेब, त्यानंतर महिला संस्थेच्या अध्यक्षा ज्योती मॅडम यांना मी पुढील वाटचालीसाठी संस्थेकडनं शुभेच्छा देते आणि इथेच सांगते धन्यवाद. आजच्या या कोकण रत्न पुरस्कारासाठी लाभलेले प्रमुख आपण केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक साहेब, आमचे मार्गदर्शक दादाजी गीदादे, आमचे स्नेही शेखर सिनिकम, डॉक्टर सुमिता शिर्के, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे इंद्रादे सर आणि त्यांच्या संयुक्त विद्यमाने आता मॅडमने उल्लेख केला की मामा महाजन स्मृती प्रतिष्ठानतर्फे आपण या पुरुषांच्या वेळी एक काम केलं आणि त्यांच्या बरोबर काम केले अशा प्रदीप महाजन उपस्थित सर्व माध्यम पत्रकार बंधू विद्यार्थी शिक्षक आणि पालक जे आजचा कोकण रत्न सोहळा संपन्न होत असताना खूप आनंद होतोय, कारण ह्या कोकण रत्नांचा सन्मान त्यांच्या महान कार्यासाठी करणं हे आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. कारण कोकण म्हटलं की खूप विद्वान लोक इथून घडून गेलेली आहेत, खूप मोठे मोठे लोक इथून झालेले आहेत, तिथे इतिहास घडवलाय स्वातंत्र्य सैनिकापासून ते आतापर्यंत अशा खूप महनीय व्यक्ती त्या आपल्या कोकणामधून जन्मलेल्या आहेत. आता जसं मॅडम उल्लेख केला त्याप्रमाणे या कोकणच्या भूमी 6 भारतरत्न मिळाले, म्हणजे पहिलं आपण जी परवा त्यांची जयंती साजरी झाली असे आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गणसंघातील लता मंगेशकर, विनोबाजी भावे, सचिन देशमुख आणि डॉक्टर पांडुरंग वामन काणे, म्हणजे संस्कृत मध्ये केलेल्या कामासाठी त्यांना खूप मोठा पुरस्कार मिळालेला आहे. आपल्याकडे दापोलीमध्ये पालघर घातले त्या
आणि महाराष्ट्रातून ज्यांना पहिला पारितोषिक पहिलं भारतरत्न मिळालं असं धोंडो केशवकर आहे. अशी सहा भारतरत्नच्या कोकण भूमीत जन्माला आली आहे. म्हणजे या भूमीचा या मातीमध्ये काय दम आहे किंवा एक काय गुण आहे हे अजून काही कळत नाहीये. आणि त्याचं आणि मला सार्थ अभिमान वाटतो की मी या कोकणच्या भूमीत जन्मलो आहे. आपल्या लिगल एज्युकेशन संस्थेचा सुद्धा कोकणातल्या 2007 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. ग्रामीण भागातील मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावं आणि ते माफक फीमध्ये मिळावं म्हणून काही समविचारी तरुण एकत्र आले आणि त्यांनी या संस्थेची स्थापना केली असं थोडक्यात संस्थेचा इतिहास आहे. आणि मुंबई पुण्यामध्ये जे कोर्स असतील तर ते व्यावसायिक कोर्स फक्त व्यावसायिक कोर्स हे आपल्या इथल्या मुलांना उपलब्ध करून देणे हा एवढाच हेतू त्यामागे होतो. कारण ज्या मुलांची परिस्थिती नाही हुशार आहे पण परिस्थिती नाही ती बाहेर जाऊन शिकू शकत नाही तर अशा लोकांसाठी एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आपण इथे हे कॉलेज निर्माण केलं. जर कल्याण सोडलं तर आपली सगळी कॉलेजेस ही खेडेगावची आहे. म्हणजे म्हटलं असलं तर आम्ही शहरात सुद्धा कॉलेजेस काढू शकलो असतो आणि याच्यापेक्षा चांगला प्रयत्न पण करू शकलो असतो. पण तो संस्थेचा उद्देशच नव्हता की खेड्यागावातील मुलांना शिक्षण हा मूळ उद्देश त्या संस्थेमागे होता आणि तो आतापर्यंत आम्ही तो पाळतोय. आणि कुठल्याही कॉलेजमध्ये आम्हाला पारंपरिक शिक्षण आम्ही देत नाही म्हणजे बी ए बी कॉम कुठेच नाही. फक्त व्यावसायिक शिक्षण इथे केल्यानंतर त्या मुलाला बाहेर जाऊन काहीतरी छोटी मोठी नोकरी किंवा धंदा करेल एवढी माफक अपेक्षा आमची आहे. आणि जसं आता भारत सरकारने डिक्लेअर केले की कौशल्याधारित शिक्षण हे मिळालं पाहिजे याची सुरुवात आम्ही 2007 पासूनच केली आहे. पण ज्यावेळी प्रधानमंत्री कौशल्य योजना ही सुरुवात झाली तर त्यावेळी कोकणातलं पहिलं प्रधानमंत्री कौशल्य योजनेचं प्रशिक्षण केंद्र हे लिगल कॉलेज चुकवलं होतं. माधवजी भंडारी इथे साहेब होते, शेखर सर पण होते इथे सर पण त्या कार्यक्रमामध्ये होते. त्यावेळी मी साक्षीदार आहे आणि त्या माध्यमातून आपण शेकडो मुलांना रोजगारही दिला. म्हणजे हे शैक्षणिक काम एका वेगळ्या गोष्टीवर किंवा वेगळ्या पद्धतीने करण्याचा आमचा हा मानस असतो. आणि शैक्षणिक काम करत असताना आम्ही सामाजिक पण काम करत असतो. कारण आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे थोडीशी त्यांनी आता माहिती देऊन दिली तुम्हाला की सामाजिक काम आपण नक्की काय करत होते. आणि समाजामध्ये त्याच्या फिरतनंतर आमच्या लक्षात आलं की अशी बरीचशी लोक आहेत की जी आपापल्या परीने काम करत आहेत म्हणजे समाजासाठी काम करत आहेत कुठेही गौगोवादा करता निर्हेतुकपणे काम करत आहे. अगदी त्यांचं जे काम आहे ते एवढं प्रचंड आहे की पण ते प्रसिद्धीच्या सुधारत नाहीये. त्यांचा आपल्या कामावर फोकस आहे आणि अशा लोकांना तिथे प्रकाशझोतापासून दूर आहे आणि आपल्या ध्येयाने प्रेरित आहे अशा लोकांना घेऊन आपण त्यांना कोकण गौरव पुरस्कार द्यावा असं आमच्या काही मंडळींच्या डोक्यात आलं. पण त्याच्यानंतर समाजातले खूप सारे लोक आहेत पण त्याच्यामुळे आम्ही चार त्याच्यातले विभाग निवडले की आपल्याला कोणत्या विभागांमध्ये जास्त काम झालं पाहिजे. त्यामुळे आम्ही कला क्रीडा सामाजिक आणि निसर्ग संवर्धन हे खूप आपुलकीचे आणि हिवाळ्याचे विषय निवडले आणि त्याच्यामध्ये पुरस्कार देण्याचं ठरलं. आम्ही त्याच्यासाठी एक कोकण रत्न पुरस्कार समिती म्हणून तयार केली. त्याच्यात अजयजी इंदाजे, राजेश पेटळे, विश्वता डॉक्टर शेटके मॅडम, प्रशांत शेटके आणि आमचे सहकारी असे मिळून ती कमिटी तयार केली. आणि त्या कमिटीने पहिलं काय केलं की या क्षेत्रामध्ये जी कोण आहेत जी प्रसिद्धीपासून लांब आहे पण त्याचं काम खूप मोठं आहे आकर्ष एवढं आहे तर राजेशची एक लिस्ट काढली आणि त्या लिस्टमधून ह्या चार कोकण रत्नांना निवडलेले आहे. खरोखर भाग्याचा दिवस घडतोय की त्यांचा सन्मान करताना आम्ही सुद्धा धन्य असतो. कारण अशी लोक त्यांना कधीच कोणतीही काही अपेक्षा नसते की आपण समाजासाठी करतो हे त्यांना माहिती नसतं. समाजाचा इंडायरेक्टली फायदा त्यांच्यामुळे होत असतो आणि अशी ही सगळी लोक आज आपण त्यांना गौरवणार आहोत. पण हे गौरवताना आपण एक गोष्ट केली की त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा अर्ज किंवा काही घेतलेला नाही. त्यांनी आपण त्यांना घेऊन आपण हा सन्मान देत आहोत की त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्याचा सुद्धा एक प्रसिद्धी होईल
आपल्या कुटुंबाच्या समोर त्यांचं कार्य जाईल हा एक आपला उद्देश त्यांच्यामध्ये आहे. आता हे एवढी मोठी लोक आहेत तर त्या मोठ्या लोकांचा सत्कार करण्यासाठी माणसं पण त्यांची मोठी पाहिजे आणि म्हणून आम्ही त्यांचे पाहुणे आहेत जे दिवस नाईकचे त्यांचे जाऊन भेटवून गेले. दादांना विचारलं, दादांचं पत्र घेतलं आणि तिकडे गेलो. कारण नाईकसाहेब तर 94 ते 99 हे गोव्याच्या विधानसभेचे आमदार होते आणि 99 पासून आजपर्यंत ते म्हणजे 13 लोकसभा पासून ते आजपर्यंत ते खासदार आहेत. आणि वाजपेयी सरकार होतं त्यावेळी पण मंत्री होते आणि मोदी सरकारमध्ये 2014 पासून ते आजपर्यंत सुद्धा मंत्री आहे. विविध शिक्षण संस्थांवर ते आहेत. म्हणजे आपल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्षच आहेत. परंतु ज्या गोव्याच्या काही संस्था आहेत, शैक्षणिक संस्था विशेष करून, तर त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्याचे ते काम करतात, मार्गदर्शन करतात त्या लोकांना. म्हणजे शिक्षणाप्रती एक आवड असणारा नेता आपण ह्यावेळी या कार्यक्रमासाठी निवडलेला आहे. आणि दुसरे आहेत आपले विधितुल्य आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व दादासाहेब विराजे. त्यांचं कार्य आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की भटक्या विमुक्तांसाठी पूर्ण देशभर त्यांचं कार्य करतो. ते त्याचे अध्यक्ष पण आहेत. भारत सरकारची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष आहेत आणि पूर्ण भारतभर ते फिरत असतात. ते हिंसाची 14-14 तास अजूनही काम करतात. आम्हाला आश्चर्य वाटत की 14-14 तास समाजासाठी घटनाला म्हणून बघून आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटल्याचे राहत नाही. आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही सुद्धा कुठेतरी एक छोटं मोठं सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हटलं आपण पण एक एकमेक संस्था चालवत असताना समाजाच्या साठी काहीतरी आपण काम केले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वप्रथम एक शास्त्र विज्ञान समिती स्थापन केली आहे. ती आपल्या कॉलेजच्या लेवलची आहे, संस्थेच्या लेवलची आहे. आणि त्या छात्र विकास समितीच्या माध्यमातून आपण एक निधी गोळा करतो की ज्या मुलांना फी भरता येत नाही, परीक्षेची असेल किंवा कोणती फी भरता येत नाही, तर त्या मुलांना त्या निधीमधून मदत करतो. जे हुशार आहेत पण गरीब आहेत, जे शिकू शकत नाही, तर अशा लोकांसाठी आपण ही मदत करतो त्या माध्यमातून. आणि दुसरं, गेल्याच महिन्यामध्ये ग्लोबल कोकण किंवा कोकण भूमी प्रतिष्ठान आणि क्रिकल एज्युकेशन सोसायटी ह्याच्या माध्यमातून म्हणजे संयुक्त विद्यमाने आपण एक उपक्रम हाती घेतला आहे की कोकणामध्ये पर्यटन विकासाला खूप मोठा वाव आहे आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, संस्थेने काहीतरी केलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. जवळजवळ 10,000 हॉटेल्स त्या कोकण भूमीत आहेत, परंतु त्यांच्याकडे प्रशिक्षित वर्ग नाही आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपली जी संस्था आहे ती अशा लोकांना प्रशिक्षण देणे. 2 दिवस ते 5-6 दिवसाचे कार्यक्रम असतील, म्हणजे वर्कशॉप्स असतील आणि त्यांना आपण टेक्निकल नॉलेज देणार आहोत. म्हणजे एखादी सेफ असेल तर त्याला डिश कशी बनवायची, गार्निशिंग कसं करायचं, त्याला सगळं येत नाही पण त्याला फिनिशिंग टच म्हणता येईल असं आपण देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर त्या व्यावसायिकांनाही आपण ट्रेनिंग देणार आहोत की जेणेकरून व्यावसायिकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्यांचा बदलला पाहिजे, एक कमर्शियल दृष्टिकोन झाला पाहिजे की जेणेकरून ते चांगली सर्व्हिस आपल्या पर्यटकांना देतील आणि आपलं हे पर्यटन वाढेल. आणि जर पर्यटन वाढलं तर कोकणचा विकास व्हायला वेळ लागणार नाही आणि पर्यटनाचा विकास झाला तर कोकणचा विकास नक्कीच होईल. कारण आपण गोव्याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे, तिथेच उदाहरण घेऊन आपण कोकणामध्ये सुद्धा त्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील आहोत आणि प्रयत्न करणार आहोत. आज हे सगळे कोकणरत्नी इथे आले आहेत. मुकुंद साहेब आहेत, बाळदासे आहेत, त्याच्यानंतर माहीत संस्थेच्या मॅडम आहेत आणि आमचे मित्र भाऊ काटारे साहेब आहेत. त्यांचं कार्य खूप महान आहे. ह्याच्या कार्याला मी आमच्या रिगल परिवारातर्फे शुभेच्छा देऊन मी ते म्हणतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता वळूया पुरस्कार सोहळ्याकडे. कला, क्रीडा, सामाजिक आणि हिंसाचं संवर्धन या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा हा सत्कार अर्थात रिगल कोकण रत्न सोहळा शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे.
प्रत्येक पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी आपण ह्या गुणवंतांच्या कार्याविषयी चित्रफित बघणार आहोत, ज्यातून त्यांचं कार्य अधिक आपल्या पुढे उलगडेल. मी सन्मान मूर्तींना विनंती करते की त्यांनी संस्थेतर्फे दिला जाणारा हा सन्मान स्वीकारावा. पहिले सन्मान मूर्ती आहेत माननीय श्री विश्वास तथा भाऊ पाटडरे. निसर्ग संवर्धन क्षेत्रासाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे. सह्याद्री निसर्ग संस्थाचे म्हणून ते भाऊ अध्यक्ष असून कोकणातील सागरी कासव संवर्धन मोहिमेचे भाऊ जनक आहेत. मी भाऊंना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे यावं. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार भाऊंना प्राप्त झालेले आहेत. सदस्य आयसीएम फुले महाराष्ट्रीचे ते सदस्य आहेत. मी श्रीपादजी नाईक साधना विनंती करते की त्यांनी भाऊंचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन यथोचित सन्मान करावा. इयत्ता सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात खवळे मांजरावर मांजरावर लिहिलेला धडा, इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात बदलता भारत मध्ये त्यांनी लिहिलेला धडा, इयत्ता बारावीच्या पुस्तकामध्ये देखील भाऊ काटारे आणि सह्याद्री निसर्ग मित्र याच्या माहिती आहे. नववीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सागरी कासवांवर त्यांनी शाल श्रीफळ मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन दादांच्या हस्ते आणि सिंधुदुर्ग ह्या निवड समितीची शोधी आणि म्हणूनच मोकळ सरांनी इतर गुण हे हेरून त्या पद्धतीने त्यांना
चालना देण्याचं काम ही संस्था गेली काही वर्ष सातत्याने केली. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पण या रिगल संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलं शिकली. ज्यांना एक वेळ जेवणाची चिंता असली अशी मुलं शिकली आहे. आज परदेशा पासून वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत हे देखील खूप आनंदाचं आहे. ही मुलं करण्याचे काम संजयच्या माध्यमातून होत आहे. आम्ही सगळीच मंडळी त्याच्या पाठीशी राहून त्याला चांगल्या पद्धतीने पुढे देखील काम करण्याची प्रेरणा आणि सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न. कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय श्रीमानजी नाईक साहेब आले. मग अशी नाईक साहेबांबद्दल सांगताना संजयने सांगितलं की साहेब पहिले आमदार झाले आणि 99 पासून आजपर्यंत खासदार म्हणून निवडून येत आले. त्यातली साधारण 7-8 वर्ष केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देखील आहे. त्यांच्यातले अनेक गुण सांगत असताना मी एवढंच सांगेन, आम्ही चिपळूण मधून पूर आल्यानंतर पुराची परिस्थिती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून साहेबांनी मदत करावी आहे उद्देशाने आम्ही गोव्याला गेलो. साहेबांनी त्या विषयात आम्हाला प्रचंड मदत केली, प्रचंड आत्मीयता पटली. पण ज्यावेळी आम्ही त्यांच्या घरी गेलो ते आम्ही घर शोधत होतो. केंद्रीय मंत्र्याचं घर साधारण कुठे असेल, एवढ्या मोठ्या ताफ्यात असेल, कुठेतरी वेगळ्या पद्धतीने असेल, लाभदाची शोधत होतो. नाईक साहेब कुठे असतील, आमच्याकडेलाच नाईक साहेब होते पण आम्हालाच माहीत नव्हतं. आम्ही आपलं त्यांचं विचारत होतो. इतका साधेपणा जपण्याचं काम मला वाटतं आयुष्यात कोणाकडे नसेल. आम्ही गेल्यानंतर जेवढाच काय विचारलं, मी तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे विरोधी पक्षाचा, पण साहेबांनी इतका आदर सत्कार करून त्या विषयाची गांभीर्याने आमची सगळ्यांची दखल घेतली त्याबद्दल साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. साहेबांचं सहकार्य पुढच्या काळात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, पर्यटनाच्या माध्यमातून असेल किंवा उद्या आपल्या आलेल्या आपत्तीच्या निराकरणासाठी असेल, निश्चितपणे आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. कारण एक आपल्याला आधार आहे. कुठेही तिथपर्यंत जायचं असेल आणि कामं करून घ्यायचं असेल तर नाईक साहेबांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज साध्य होतात. नाईक साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो. आमचे घरचेच पूर्वीपासून अगदी छोट्या मोठ्या गोष्टीपर्यंत अडीनाडीला सातत्याने त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्याच पाठीशी आहे. त्यामुळे या दोघांच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचा विकास जो शाश्वत विकास आहे तो करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग कोकणासाठी कसा होईल याचाही विचार या निमित्ताने. या संस्थेबद्दल बोलायचं झालं तर गुणवत्ता आणि नॉलेज या दोन्ही गोष्टीचं मिश्रण करून मुलं घडवायचं काम ही संस्था सातत्याने करते. नुसती माहिती घेऊन एखाद्या परीक्षेला पास होऊ शकतो परंतु एखाद्या विषयाचं सखोल नॉलेज घेऊन ते पुढे नेणं आणि त्याचा उपयोग लोकांसाठी होणं आणि आपलं व्यक्तिमत्व पण घडवण्यासाठी होणे या गोष्टी ही मंडळी सातत्याने करत असतात. मी संजय शिर्के आणि त्याच्या सर्व परिवाराला रिगल परिवाराला मनापासून धन्यवाद देईन की आपण जे पुरस्कार निवडत असताना कुठचाही अर्ज मागितला नाही, कोणाची चिठी चपाटी वशिला कुठचंही न करता समाजात जी काम करताय आणि अत्यंत चांगले काम करत असताना प्रसिद्धीपासून थोडासा 4 हात लांब देखील असतात अशा व्यक्तींचा शोध घेऊन आपण त्यांना पुरस्कार दिला. त्यामध्ये आमचे भाऊ पाटील यांचा तर तुम्हाला सगळ्यांना चिपळूण मध्ये इथं बसलेल्या प्रत्येकाला भाऊ पाटील आदर. भाऊ तर काम कातला पुरता मर्यादित नाही, खेळाचं आहे, इतर बाबतीत आहे, वडिला मुक्तीमध्ये असेल, त्या झाडं लावण्याच्या बाबतीत असेल आणि त्याचबरोबर सामाजिक ज्या ज्या घटना असतील त्याची प्रगतपणे दखल घेऊन त्याचा विचार प्रबोधन करून नुसतं प्रबोधन नव्हे तर ही गोष्ट आत्मसात करण्याचं काम देखील भाऊ स्वतःपासून करतात. त्यामुळे भाऊ ना पुरस्कार मिळाल्याबद्दल भाऊ मनापासून तुमचं आमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन. साते साहेबांनी तर असं मगाशी सांगितलं की संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी खूप काम केलं. कला असेल, संगीत असेल, हे वेगवेगळे छंद जोपासण्याचं काम खरं म्हटलं तर शाळा काळामध्ये व्हायला पाहिजे. पूर्वी या सगळ्या गोष्टी व्हायच्या, आता तर आमच्या शाळांमध्ये इथे साहेब आपल्याला गणिताचे आणि इंग्लिशचे शिक्षक पण आमच्याकडे नसतात. कला आणि कार्यानुभवच्या शिक्षक किंवा पीटीच्या शिक्षकाबद्दल न बोललेलं बरं अशी परिस्थिती शाळांमध्ये. पण जर कलेचं शिक्षण शाळेत चांगलं असेल तर शाळेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं.
जसा पेटीचा शिक्षक चांगला असेल तर शिस्त निर्माण होते, तसा कलेचा शिक्षक चांगला असेल तर एक ऊर्जा शाळेमध्ये जिवंतपणा शाळेमध्ये येतो. नातेसाहेबांचं पण अभिनंदन. मोकल सरांनी पण अनेक क्रीडापटू घडवले, अनेक जणांना संधी त्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून दिले, त्यांचंही अभिनंदन. माहेर संस्थेचं काम तर सगळ्यांनाच नाही, अनेक मुला निराधार मुलांपासून वेगवेगळ्या टप्प्यात या संस्थेने काम केलं. या चारीची निवड म्हणजे या पुरस्कारातच खऱ्या अर्थाने सन्मान आहे असं माझ्या सांगायला आहे. कारण भाऊला पुरस्कार दिला की भाऊ त्या पुरस्काराची उंची, भाऊ असं नव्हे चौवत झाले तर उंची आज इतकी वाढली की नंतर स्वतःना माणसं स्वतःना भाऊ आम्हाला खूप त्रास होतो. कारण तुम्हाला संस्थेचा सह्याद्री शिक्षण संस्थेचा पुरस्कार दिल्यानंतर पुढचा म्हणून तुमच्या चौला मुलाचं स्वतःना आम्हालाही खूप गडबड करावी लागत. त्यामुळे या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हिताचे सर आणि नाईक साहेबांना पण खूप खूप त्यांच्याबद्दल ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. नमस्कार. रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण यांनी आयोजित केलेल्या रिगल कोकण रत्न सन्मान त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय कर्मवीर श्री दादा इटादेजी, अध्यक्ष विमुक्त भूमसुद्धता अर्थ भूमसुद्ध यांच्यातील विकास कल्याण बोर्ड व सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, माननीय श्री शेखरजी निगम आमदार चिपळूण संगमेश्वर विधानसभा कार्याध्यक्ष सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे, माननीय श्री संजयराव महादेवराव शिर्के चेअरमन रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण, माननीय डॉक्टर सौ सुमिता संजयराव शिर्के संचालक रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण, मंचावर उपस्थित श्री दादेसर दीपक जी महाजन, ज्यांना हा रिगल कोकणचा सन्मान मिळाला त्यांचा सत्कार आता तिथं आपण बघितला. त्याची विश्वास काटकरेजी, उमाशंकर दासेजी, श्री सुनील दत्तादेव गोपलजी, माहेर सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्या आणि उपस्थित संस्थेचे शिक्षक व मॅनेजमेंट विद्यार्थी उपस्थित बंधू आणि भगिनी, रिगल एज्युकेशन सोसायटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खूप जी संधी इथं मिळाली त्यामुळे खूप मनात आनंद झाला. एक वेगळ्या विचारानं ही संस्था इथं सुरू झाली. शिक्षण हे घेतलंच पाहिजे, परंतु आपली लोकसंख्या आणि एकूण बेरोजगारी ज्याच्यावर जर मात करायची असेल तर शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण हे निश्चितपणे त्याची गरज आजच्या या घडीला आहे. आणि नेमकं हा विषय लक्षात घेऊन ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना माफक फीमध्ये व्यावसायिक शिक्षण घेता यावं त्याकरता समविचारी तरुणांनी एकत्र येऊन त्या लीगल एज्युकेशन संस्थेची स्थापना 2007 मध्ये केली. फार आनंदाची गोष्ट आहे. आणि हे सगळं करत करत शिकूनच सगळं वेगळं
त्यांना त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याच बरोबर हे मोठं कार्य त्या संस्थेने हातात घेतले. कोकण खरोखर असा एक भाग आहे त्याच्यात भारतरत्न खूप चढलेली आहे, काहीचा उल्लेख इथं झाला. आणखी खूप आहे परंतु रत्नाला जेव्हा पॉलिश केलं जातं तर त्याची किंमत वाढते आणि ही हे पॉलिश करण्याचं काम रिगल एज्युकेशन सोसायटी उत्तमरित्या करत आहे आणि त्यामुळे या भागाचा विकास सगळ्या गोष्टी आहेत, विचार आहेत, चांगले विचार आहेत, तत्वज्ञान आहे. पण जेव्हा माणूस जेव्हा किंवा युवक जेव्हा उपाशी असतो त्याला काही कुठलं काही शिकत नाही, त्यामुळे स्वतःच्या पोटापणाची व्यवस्था, स्वतःच्या कुटुंबाची पोटापणाची व्यवस्था जर योग्य पद्धतीने झाली तर या सगळ्या गोष्टी तो युवक बरोबर एक समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता समाजाची कामं स्वतःच्या खांद्यावरून जाण्यासाठी त्याची ताकद निश्चितपणे वाढेल आणि तो समाजाला आपण काहीतरी योगदान देऊ शकेल अशाच पद्धतीचं जे शिक्षण जे आहे ते रिगल सोसायटी इथं देत आहे. पुढची पिढी सुशिक्षित झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ते स्वावलंबी झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी झाली पाहिजे आणि यासाठी जे काही प्रयत्न रिगल सोसायटी करत आहे फार अभिनंदनाची गोष्ट आहे. हा जो फॉर्म्युला आहे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हा फॉर्म्युला राबवावा आहे, आपण राबवायला पाहिजे असं मला वाटत. या संस्थेमध्ये पारंपरिक अभ्यासक्रम शिकवले जात नाही परंतु कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकवले जातात आणि ते अशा पद्धतीने आपण पुढे गेलो तर निश्चितपणे भारताच्या युवकांचं जीवन हे निश्चितपणे सुधारेल आणि तो बरोबर मग अशा म्हटल्याप्रमाणे समाजाला आधार करेल. पुरस्कारानिमित्ताने उपस्थित असलेले माझे बंधुकुल्य सहकारी संपाचे नाही या परिसरातले आपले आमदार ज्यांच्या वडिलांनी शिक्षणाची गंगा खेड्या पाण्यामध्ये जाहीर असा प्रयत्न केला तर खासदारे होते तेच घडत हाती घेऊन काम करणारे शेखरजी निकम मामा महाजन प्रतिष्ठा त्याचा उल्लेख झाला. संस्थेचे अध्यक्ष दीपक महाजन हे कार्यवाह गंगाला दिला या संस्थेचे संस्था आपल्या प्रचंड परिश्रमाने पुढे येणारं दाम्पत्य श्री व सौ शेळके आणि उपस्थित बंधू भगिनी आणि विशेष पुरस्काराने यांचा सन्मान केला गेला. तो पुरस्कार या एज्युकेशन सोसायटीमध्ये सुरुवातीपासून येतो आहे. म्हणजे एक कारण असं आहे की या जिल्ह्यामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक काम चालू आहे हे जर मला कळलं तर मग बोलावायची ते भागवत कारण त्याची गरज आहे आपल्याला त्या देशात त्या महाराष्ट्राला. एक काळ असा होता की शिक्षण देणारे तेही बाहेर मिळणारे तिथले शिक्षक तेही बाहेर मिळणारे विद्यार्थी फक्त या परिसरात असायचे. हळूहळू ते चित्र बदलत गेलं आणि स्थानिकही संस्था काही उद्या राहिल्या. ते छोटा नगर की मी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन पूर्वी केलेलं आहे. त्यामुळे शैक्षणिक विषयामध्ये जे जे लोक काही करत असू नये ते पुढे गेले पाहिजे आणि आपण त्यांच्या पाठीला उभं राहायला पाहिजे किंवा ते जे करतात त्यांचा आपणही प्रेरणा घेतली पाहिजे अशा भावनेने मी अशा कार्यक्रमाकडे पाहतो. त्या दृष्टीने आम्ही करण्यात या आपल्या संस्थेमध्ये आलेलो आहे. माझं निरीक्षण आपल्या संस्थेच्या संबंधात आहे की रिअल एज्युकेशन सोसायटीचं नाव तर रिअल मधला रिगल रिगल मधला जी बाजूला काढत ती जे उत्तर तर म्हणजे रिअल एज्युकेशन सोसायटी. दिस इज द रिअल एज्युकेशन सोसायटी.
आणि ते सहज साध्य झालं, सहज साध्य झालं. त्यांना पण पुरस्कार म्हणजे माननीय भाऊ तांडगळे, उमाशंकर, प्रताप भाल, दाबे, सुनील दत्तापुरे मोकल आणि भारत संस्था, ह्या संस्था त्यांनी शोधून काढल्या. त्याचा अर्थ नाही म्हणा शोधून काढले, त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ असा आहे की एक शोधक दृष्टी लागते. ज्याला सामाजिक काम करायचंय त्याला स्वतःला एक शोधक दृष्टी लागते आणि सतत माणसं शोधत राहणं, नवीन नवीन विषय शोधत राहणं, नवीन नवीन माणसं त्याला जोडणं अशी एक विशेष श्रेणी असते समाजात ज्याच्यामुळे सगळा समाज चालतो. आणि सगळ्या काळात हे असतात, कुठलाही काळ त्याला अपवाद नाही. आता भाऊ सगळं बिघडलंय आता भाऊ नाही असं नाही. आताही तसे खूप लोक आहेत. शोधा म्हणजे सापडे असं आहे. मागे शाहू महाराज आपल्या परिसरात फिरत असताना एक चांगला तरुण त्यांना काय करतोस त्यांना आम पाहू कुठं राहतो तिथे कुठल्या वस्ती कोणची बोलू म्हणजे भटक्या म्हणतात मी तर चांगला दिसलो असतो ज्ञानज्ञान करतो का नाही तसा म्हणू साहेब चल आज व्यायाम कर मी तुला सगळ्या प्रकारची सुविधा देतो. मग त्याला त्या ठिकाणी जे जे लागेल ते शाहू महाराज दिले तो व्यायाम करून राहिला. शाहू महाराज तिथे राहिले एक दिवस त्या भागाचा मेहमान आला उत्तर प्रदेशात आणि तो आव्हान देत होता त्याची हिंमत असेल त्याने माझ्याबरोबर काढा राज दरबार पण त्यांनी हे आव्हान दिलं कुणाची हिंमत असेल त्याने माझ्याबरोबर काढा. शाहू महाराज म्हणजे ते कोणाला आपण सांगितलं होतं कुठल्याचं बघा म्हणून त्याची चौकशी केली त्याला बोलावून घेतलं झाला महाराज काय म्हणजे आहे प्रेमा आहे त्याच्याकडे पुष्टी करायची आहे करतो म्हणा आणि पहिल्या पटक्यात त्यांच्याला आपण म्हणजे जो सगळ्या शासनाला आव्हान देतो तुझी कुठली हिंमत असेल तर माझ्यावर गाडा एकदा केव्हा तरी शोधक दृष्टीने शोधलेला एक मुलगा तो हे काम पूर्ण करतो यासाठी शोधक दृष्ट्या अशा प्रकारे खूप पडलेली आहे. आपला जर कोकणाचा विषय कोकण रत्ना हा विषय राहा मग कोकण रत्नामध्ये नावं कुठून येतात अशा प्रकारे विचार करत नाही की इथल्या कोकण रत्नाने संपूर्ण देश चालवलेला आहे, संपूर्ण जगावर त्याच्या राज्य केले हे नुसतं माहित असतं नाव माहित असतं. महात्मा गांधीचं नाव जागतिक स्तरावर आहे, त्यांचे गुरु कोण गोपाळ कृष्ण गोखले कामन मळे आहे नाही आपल्याला. बाळ गंगाधर टिळक संपूर्ण देशामध्ये सगळ्या देशामधल्या असंतोषाचे जनक आणि इंग्रजांच्या विरुद्ध संपूर्ण जगभर देशभर त्यांनी क्रांती घडवली आपल्या दाखवले. मुलींच्या शिक्षणासाठी ज्याने आपलं आयुष्य घेतलं तिसरीची परीक्षा द्यायला साताऱ्यात जावं लागत होतं म्हणजे मुरुड पासून साताऱ्यापर्यंत चालत जाऊन त्यांनी परीक्षा दिली होती. नंतर ते आपले भारत रत्न झाले हे आपण पाहिलं आणि नंतर स्त्रियांसाठी एसएससी विद्यालयासाठी अशी नावं जर आपण एक सगळ्या जोडत गेलं तर लक्षात येतं आपल्या ते पावागाण्यासाठी करत हिस्ट्री ऑफ द धर्मशास्त्र असे त्यांनी पाच खंडात ग्रहण केले त्याच्यावर त्यांना भारत रत्न मिळालं. हिस्ट्री ऑफ द रिलिजन नाही म्हटलं रिलिजन आणि धर्म याचा फरक आहे. आम्ही धर्माची जातली धारणा धर्म विचारून धर्म धारायचे पाहिजे तो समाज धारणा करतो तो धर्म. रिलिजन म्हणजे एक मूर्ती एक पुस्तक एक मंदिर त्याला रिलिजन म्हणतात. म्हणजे एका घरात दहा रिलिजन असतात. ही मूळ कल्पना बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की लोकमान्य टिळकांची जी मांडणी करतात ती मला मान्य आहे. उलगून चिंतन करणारे संपूर्ण देशाला अशा तऱ्हेचे पाठे देणारे दाखवले म्हणजे आहे. संपूर्ण जगामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा डंका डंका पहिल्यांदा वाजवला ते हुतात्मा कान्हेरे आहे आणि ते आपल्या खेळ म्हणजे सावरकरांनी इंग्लंडमध्ये त्यांना जे पिस्तूल पाठवलं होतं त्या पिस्तुलांच्याने जॅक्सनला खून केला आणि तो जो खटला उभा राहिला तो आंतरराष्ट्रीय खटला झाला हे त्या न्यायालयात लावला आणि आंतरराष्ट्रीय आयोगाला भारतीय स्वातंत्र्याला
हे चांगले आमच्या खैमीचे आहे, खेळचे आहे. ज्याला वर्गात बसू दिलेलं नव्हतं त्या मुलाने भारताची घटना लिहिली. एमए पीएचडी एमएडी बारा लॉ डी लिट त्यावेळी ज्याला स्वातंत्र्य शिकले नव्हते ज्याला वर्गाच्या बाहेर ठेवले नव्हतं तो सुद्धा भारताची घटना लिहितो. व्हाय नॉट होईल. ही आपल्याकडे असणारे जे आदर्श मंडळी आहेत खूप नावं सांगता येतील. त्याचे नाव आपण जर पाहिजे सहज काही नाव काय बघायचे त्याचे एक भारतरत्न मिळाले सचिन तेंडुलकर. क्रिकेट जेवण मानतात म्हणजे शाळेत शैक्षणिक भागाचे आपण एज्युकेशन इतकं महत्वाचं आहे. सचिन तेंडुलकर काही शिकू शकत नाही, तो सारखा क्रिकेट खेळतो. घरामध्ये वाद, आई बाबाचा वाद, काय आहे मुलगा काय करणार, परीक्षामध्ये खेळत नाही. मग ते त्यांचा समजोता क्रिकेट खेळतो. शिक्षणात काय बोलले म्हणून एक जिल्हा पडण्यावाचं शिक्षण म्हणजे शिक्षण नाही. शिक्षणाने मनुष्याला काही ज्ञान होतं तो सुसंस्कृत बनतो असं नाही. न शिकलेला माणूस सुद्धा सुसंस्कृत असतो हे आपल्या कोकणाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे जीडी देशमुखांचं नाव आहे कुमारी, तर ते त्या काळामध्ये आज ज्याला आयएस म्हणतो आपण त्या काही आयसीएस म्हणत असतो. तर आयसीएसची परीक्षा लंडनमध्ये द्यावी लागेल, तर लंडनला गेले परीक्षा देऊन आले कुमारामध्ये होते एका घरात काळात होते त्याच्या परीक्षेचा निकालाची वेळ जवळ आली तर गावामध्ये आता खूप वाटत होतं की आमच्या काय झाला मुंबईला गेले निकाल घेतात आले आल्यानंतर नेमले तर म्हणजे निकाल मिळाला तर म्हणजे हो मला हे सांगा दुसरा नंबर कोणा आणि खरोखर पहिला नंबर करतो. ही बुद्धिमत्ता ह्या लोकांची अजूनही काय दाबोद्याचे विनोबा भावे जिथे वर्ग भाष्य त्यांच्या इतकं करणारा मी डिक्रोशी त्यांना 100 पुस्तकं वाचली आहे. पण इतकं सटीक भाष्य करणारा मनुष्य वेगळा आहे म्हणजे कोकणात आहे. अशी यादी मी किती सांगू शकतो अजूनही त्याच्यापर्यंत अगदी इथल्या तांदळे कुठले कवी आहे तिथपर्यंत हे सगळे आपण यादी आवडू शकतो. त्याने प्रश्न नाही हे बघा प्रतिभा यादी करतो आला होतो तिथे सिंधुदुर्गमध्ये होतो हे रेल्वे यादी प्रयत्न करतो. तर आता आपले नाव पण माहित नाही व्यक्तीने असं चुकून करणं मुंबई करून चालत घे की तुझं काय करायला लागेल तुझं काय करायला लागेल आपलं चिकून ते लागत आणि पुढं ही कोकण रेल्वे येऊ शकते तशी जर त्याला जे केंद्राची जी पोटेन्शियल प्रोव्हिजन असते ती जर झाली तरच ही रेल्वे येईल तर त्यावेळी प्रतिभा असं कदाचित यशस्वीपणे शिकले असतील. एकमेव खासदार असा होता की लोकसभेच्या सगळ्या खासदारांचा संबंध होता. त्यांनी जे नियोजन समितीमध्ये ते बिल मंजूर करून घेतलं गोव्यापर्यंतच्या रेल्वेचं आपल्या मुलाला माहीत नाही. मी प्रतिभा स्मृती प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे त्यामुळे मला माहीत आहे ही सगळी गुणवत्ता जी कोकणामध्ये आहे आत्ताच्या कालखंडामध्ये ती कशी कॅमेराईज करावी कशी पुरवण्यासाठी तर ती जी एक मेकर आहे त्या मेकरचं एक उत्तम असं उदाहरण आपल्यासमोर रिगल म्हणजे एका रिअल एज्युकेशन सोसायटीने आपल्यासमोर ठेवले. आता कार्यकर्ता पुन्हा कोण मुलांना प्रमुख मुख्य अतिथी श्रीपाद नाही. श्रीपाद नाही आता किमान 30 वर्षापेक्षा अधिक वर्ष ओळखतो आणि त्यांची माझी तेव्हापासून ती मैत्री त्यांच्या घरी अनेक वेळा सुंदर अनेक वेळा जेवायला जातोय. मी दिल्लीमध्ये गेल्या जातो त्यांच्या घरी जेवायला जायचो राहायला जायचो. इतकं लक्षणीय व्यक्तिमत्व इतकं असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे त्यांची कामाची जी शैली मी इतकी वर्ष बघतोय आज मला राहत नाही मग मी त्याला एक उपाधी पास करतो ते म्हणजे खऱ्या अर्थाचे कर्मयोगी आहे. प्रत्यक्ष जीवन आहे जीवन दर्शन अशी माणसं ज्यावेळी येतात तर कोण दर्शन कसं करतो
काय मागतोय सोडून द्या. अशी माणसं ही स्वतः स्वयं ही मागतात. सगळ्यांना मार्गदर्शनाचं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. त्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण इथं बोलावलं आणि या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष स्थान सुद्धा शेवण्याचा तुम्ही मला त्यावेळी सांगले होतं. ज्याच्यामध्ये मी नाही म्हणू शकलो नाही त्याचं कारण माझा कोणी आहे विद्यार्थी हा त्यांच्यावर त्यांनी मला अर्ज तेव्हा ते यायला तर मी घेतो सगळ्यात ठीक आहे एक प्रयत्न नाही पण त्याच्या प्रयत्नामुळे मी इथं आलेलो आहे आणि प्रत्यक्ष या संस्थेबद्दल मनापासून पहिल्यापासून माझ्या मनामध्ये अत्यंत आदर आहे प्रेम आहे. या संस्थांचं अद्वितीय काम मी पाहिलेलं आहे आणि ते मिळून जे करतात याची आज गरज आहे. वोकेशनल याची बरोबर गरज आहे. आज बाकी शिक्षण तर घेतलं पाहिजे. शिक्षणाने मनुष्या विकास होतो बुद्धीचा विकास होतो तो विचार करायला लागतो हे बरोबर आहे पण त्याच्यापेक्षा त्याला काम मिळेल अशा तऱ्हेच्या वोकेशनल गायडन्सची आज गरज आहे आणि तेच प्रत्यक्ष काम आमचे शेळके दाम्पत्य करतायत त्यांचे सहकार्य करतायत त्याबरोबर मी त्या सगळ्यांना जाहीरपणे त्यांना त्याला एक आभारही मानतो अभिवादनही करतो. त्यांनी हे काम कोकणसाठी केलं. कोकणचा एक नागरिक म्हणून मी त्यांचे ऋण सुद्धा मानतो आणि माझ्या मानेला विराम देतो. धन्यवाद. विविध क्षेत्राचे मान्यवर या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करणारे सर्व मंडळी व पालक वर्गाचे सरांचा संपूर्ण मोठा मित्र परिवार असेल आणि इतर सर्व मान्यवर मंडळी काय ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाच्या निमित्तानं रिगल परिवारातील एकंद परिवारातील कोकण संपूर्ण विभागामधील या सर्वांचे सर्व पदाधिकारी आणि सर्वांचे सभागृहाचे सर्व मान्यवरांचे मनपूर्वक जाहीरावा कार्यकर्ते पालक वर्ग आणि सर्वांचे या रिगल परिवाराच्या वतीने जाहीर आवाज व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्ष महोदय यांच्या अनुमतीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला आणि समारोप झाला या कार्यक्रमाचा आज मी जाहीर करतो. जय हिंद. बातम्यांचा ओघ असाच चालू आहे. पाहत राहा विजयंत्री न्यूज चॅनल. धन्यवाद.